भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बालमित्र मंडळाच्या वतीनं खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्यात. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाचं यंदाचं 11वं वर्ष आहे. सातत्यानं हा महोत्सव भरवला जात असल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांचं कौतुक केलंय. दरम्यान भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, ओबीसी सेलचे रामनाथ पाटील, मोतीलाल कोळी, गोपीनाथ मुंडे, भीमराव पोवार, अंकुश खेडकर, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नीतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. मान्यवरांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. मला अतिशय आनंद होता की पनवेलच्या 3 वेळा नगरसेविका असलेल्या आता उपमहापौर झाल्या सीताताई पाटील आणि त्यांचं हे काम जे आहे कोकण महोत्सव खांदेश्वर महोत्सव हे दरवर्षीप्रमाणे अव्यासपणानं चालू आहे. 11 गेली 11 वर्ष आणि पुढच्या वर्षी 12 वर्ष होणार, म्हणजे एक तप पूर्ण होणार आहे पुढल्या वर्षी. मला वाटते 12-24 वर्ष सुद्धा ते आरामात नक्कीच चालू राहील आणि तसा त्यांचा तो उत्साह आहे. सीताताई पाटील, सदानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष खांदेश्वर हे सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांना चांगली साथ देत आहेत आणि अविरत अशी मेहनत घेऊन हे कार्यक्रम केले जातात. अतिशय सुटसुटीत छान सुंदर नियोजन या महोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे आणि दरवर्षी करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा ठेवले जातात, त्यामधूनसुद्धा मनोरंजन केलं जातं. मुलांच्यासाठी, पालकांच्यासाठी अतिशय चांगली अशी खेळायची व्यवस्था आणि महोत्सवाच्यामध्ये खरेदीच्या दृष्टीनेसुद्धा उत्तम असे चांगले स्टॉल सर्व प्रकारचे हे लावले जातात. खरं तर कोकणाची पूर्ण संस्कृती, खाद्य संस्कृती आपल्या त्याचबरोबरीनं सांस्कृतिक संस्कृती या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने एक उत्तम असं एक आदर्श ठिकाण म्हणून हे खांदेश्वर इथं हे सांस्कृतिक मंडळाचा महोत्सव साजरा केला जातोय. सीताताई आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. जनता पार्टीतर्फे मला जो पद आज दिला आहे पनवेल महानगरपालिकेचा उपमहापौर, ते आमच्या सर्वांच्या लाडके श्री रामच्या ठाकूर साहेब ह्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मला कायमचा आहे. आज ज्या स्टेजवर जी मी पोहोचली आहे मी त्यांच्या आशीर्वादांच्याच प्रयत्नांनी पोहोचवली आहे. तसेच आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर त्यांचा लहान मुलांना जसं मार्गदर्शन करतात, लहान मुलाला शिकवतात, तसं आम्हाला शिकवलं जातं आणि खरंच मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार माने. त्यांनी सुद्धा मला हे पद देताना खूप चांगलं मला ह्या ठिकाणी पद दिलं आहे. तसेच आमच्या परेश दादा, जर तुम्हाला जर सांगायला गेलं तर आमचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून आमचे परेश दादा आहेत, ते सुद्धा आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करत असतात आणि ह्या ठिकाणी पोहोचायचा जो मला अधिकार दिला आहे ते सर्व तुमच्या आशीर्वादाने आहे. आणि जर मी त्यांना माझे काका जे समजते आमच्या सर्वांचे लाडके वैद्य देशमुख साहेब, त्यांचं माझ्यावरती तर हात आहेत आणि ते खूप माझ्यावरती जीव लावतात, ते सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कविताताई चौतमल, त्यांचं सुद्धा मला खूप मार्गदर्शन असते. मी पहिल्यांदाच महासभेमध्ये बसल्यानंतर मला त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी मला शिकवलं. मी त्यांचे खूप गुणी आहे कारण मला नवीनच हे उपमहापुर आल्यामुळं मला पहिल्यांदाच महासभा म्हणून सभेला बसायला भेटलं. ते मी खरंच आज मला एवढं आनंद